या वारीबद्दल यावर्षी जास्त आहे, वारकरी आलेले आहेत, पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या अधिक आनंद आलेला आहे. मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? मी 22 वर्षे झाले, मला पायात काही घालत नाही वाहन. पायी काही नाही, पायी काही नाही घालता. 22 वर्ष झाली वाहन वाणी पायी वाई वारी करता. त्याच्या मागचं काही कारण? मागचं कारण म्हणजे आनंद, भगवंताच्या भेटीची आनंद आहे. नाही नवस नाही, काहीच नाही मागितलं असं काही त्याचा विषय काहीच नाही. फक्त एकच पांडुरंगाची भेट आणि माऊलीची भेट, या आनंदाला पारावार राहत नाही. सुखाचा सोहळा आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेवीन गुढी, पांडुरंगी मनरंगले गुण गोविंदाचे वेदिले, पांडुरंगी मनरंगले गुण गोविंदाचे वेदिले. अशी असलेली भगवंताच्या भेटी लागी, वारकऱ्याची असलेली तळमळ माऊलीच्या या सोहळ्यामध्ये सुखाला आनंदाला परावार राहत नाही, असा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून या ठिकाणी हा वारकऱ्याचा एकमेव असलेले संप्रदायातील भगवती पताका घेऊन हे चाललेला हा महाराष्ट्रात नाही तर बाहेर देशातून या ठिकाणी वारकरी या ठिकाणी येत असतात आणि आनंद माऊलीच्या सोहळ्यामध्ये घेत असतात. हाच या ठिकाणी सुख सोहळा आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना जय हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हिंगोलीवरून आलो मी, वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होतो, MSc PhD झालो आणि नवीन मुलांना आणि सेवानिवृत्त लोकांना मला सांगायचंय की जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर ही पायी वारी करा. मी 35-36 वर्ष सेवा केली, दरवर्षी ठरवत होतं की पायीवारीत जायचं, पण माझं कर्तव्य होतं की ह्याच काळामध्ये आमचं सिनियर कॉलेज चालू व्हायचं आणि इच्छा असूनसुद्धा पायीवारीमध्ये सहभागी होऊ शकत नव्हतो. त्यामुळं वाटत गेले की वा कुठंतरी आपली इच्छा राहायला लागली. मिसेस सुषमाई म्हणायची नेहमी, आपण जाऊ पायीवारीला, जाऊ पायीवारीला. माझे मित्र नागोराव समर्थ पाटील केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहे, ते म्हणायचे जाऊ हो आपण, पण आमच्या कार्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते शक्य झालं नाही. कार्यच विठ्ठल, कार्यच पंढरी असं वाटत गेलं, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर वाटलं की नाही, आता आपल्याला पायीवारी करायचीच आहे. फार कठीण काम आहे, चलत चलणं आमच्यासारख्या नोकर वर्गाला एवढं सोपं नाही, पण निश्चितच सोपं आहे. मनाचा निग्रह केला, बायकोनी खूपच मोठे आग्रह केले आणि त्यामुळं ह्या पायीवारीमध्ये मी सहभागी झालो. एवढा मोठा घाट चढणं आणि नोकरदार वर्गाला मला वाटत नाही एवढं सोपं आहे, पण निश्चितच मला खूप सोपं वाटायला लागलं. म्हणून सर्व नोकर वर्गाने इथून पुढे निवृत्त झाल्यानंतर निश्चित पायीवारीमध्ये सहभागी व्हावं. आपल्या हातानं या सर्व वारकरी मंडळीला काही दानधर्म करता येत असेल तर निश्चित करावा, त्यांच्यासाठी सेवा करावी. आमची एक सेवानिवृत्ताची मोठी संस्था होणार आहे जे की इन्कम टॅक्स नेहमी भरत असतात, त्यांना मी आवाहन करतो की या वारकऱ्यांसाठी आपण इथून तिथून निवारे उभा करावेत, जिथे की 10-15-20-25-30-40 लोकांना अगदी 10-15 मिनिट जरी थांबता येईल असं ह्या दिवे घाटामध्ये जर सेवानिवृत्तांनी सगळ्यांनी मिळून जर एक निवासाची किंवा थांबण्याची व्यवस्था जर केली तर खूप चांगलं होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. पाहूया आता, आमची एक संघटनाही आहे, ती संघटना हे सगळं ह्याच्यावर काम करते का कसं. तर मी सर्वांना आवाहन करतो की ह्या वारकऱ्यांची सेवा जेवढी करता येईल तेवढी कमीच आहे. अगदी सुरुवातीला चॅलेंजिंग वाटत होतं चढत असताना, एक 10 मिनिटाचा घाट चढल्यानंतर थोडं थकल्यासारखं वाटलं आणि पुन्हा पाहिलं तर माझ्यापेक्षा वयस्कर, ज्यांचे वय 75-85-90 आसपासचे लोक चालायला लागले, त्यावेळेस वाटलं आता तर आपण रिटायर झालो आणि त्यामुळं मग उत्साह आला, थोडं बसलो आणि लगेच आम्ही पुढे चालत आलो.
रामकृष्ण हरी माऊली हा सुख सोहळा कुठेही नाही. जसं तुम्ही म्हणले त्या पद्धतीने पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची, संसारातून बाहेर पडल्याशिवाय हा स्वर्ग दिसणार नाही.